सबंध महाराष्ट्रामध्ये महावितरणच्या सर्व अधिकारी बांधव असतील, कर्मचारी बांधव असतील यांच्या वतीने काल रात्री 12 संपाचं हे जाहीर झालेलं आहे. आणि गेल्या काही दिवसापूर्वीच ह्या संपाच्या बाबतीमध्ये भूमिका या महावितरण कार्यालयाच्या वतीनं महाराष्ट्रभर मांडण्यात आली होती, पण याच्यामध्ये सरकारने कुठली दखल घेतली नाही. आणि रात्री 12 या संपाला सुरुवात झाल्यानंतर अनेक नागरिकांना वेगवेगळ्या अडचणीला सामोरं जावं लागतं. म्हणून याला या संपाला पूर्णतः हे राज्य सरकार हे जबाबदार असल्यामुळं आज सर्वसामान्य नागरिकांना देखील या प्रश्नाला आज सामोरे जावं लागतं की लाईटची अडचण ही सर्वांसमोर एक महत्त्वाची अडचण निर्माण झाली. आणि म्हणून आजच्या निमित्तानं खरं तर आता बैठक होणार आहे. सकाळपासून ऐकतं आहे की बैठक होणार आहे, बैठक होणार आहे. मंत्रालय लेवलवर काही मंत्री महोदयांची बैठक होणार आहे, पण अद्याप देखील 3 म्हणजे जवळपास 15 अधिकचा काळ ही बैठक सुरू होणार असं संप सुरू होऊन झालेलं आहे. पण तरी देखील अजून याचं गांभीर्य हे कुठल्याही मंत्र्यामधल्या सरकारमधल्या कुठल्याही मंत्र्याला नाही. आणि म्हणून सर्वसामान्य लोकांच्या सर्व प्रश्नांकरता हे सध्याचं शासन असणारं सरकार हे जबाबदार आहे. त्यामुळे यांनी लवकरात लवकर या सर्वांचं प्रश्न हे समजून घेऊन त्याच्यावर तोडगा काढावा, यांना सर्वांना रिलीफ द्यावा की जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना जे कालपासून रात्रीपासून भेटीस धरण्यात आलेलं आहे तर त्याच्यावरती आपण लवकर निर्णय द्यावा अशी भूमिका या सर्व आम्ही मांडलेली आहे. आणि या ठिकाणी आज आंदोलनाला आम्ही सर्वांनीच मिळून नगरमधून देखील नगर जिल्ह्यातून एक मोठा पाठिंबा हे सर्वच या ठिकाणी महावितरण कार्यालयामध्ये आज सर्व आंदोलन सुरू असताना सर्वांनी दिलेलाच आहे. पण त्याचबरोबरीनं आम्ही त्यांना विनंती देखील केली आहे की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे की आंदोलनाला वेगळी दिशा किंवा कुठल्याही प्रकारे सर्वसामान्य नागरिकाला भेटीस धरू नये ही देखील आम्ही नम्रतेची विनंती सर्व आमच्या अधिकारी कर्मचारी बांधवांना या निमित्तानं केली आहे.